आपण गेम प्ले करूया नक्की विचार केले स्पर्धेचा पहिल्या दिवसाच्या दोन्ही संघाला मात्र लाख लाख शुभेच्छा असतील. तर आपण सामना सुरू करूया. दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन बोईल आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पंचांना काय प्रॉब्लेम येतो तर थोडंसं आपण सगळ्या आमची स्वयं स्वगाने विनंती असेल की आपण मैदानाच्या सोफेल जा. स्वयं स्वगाने विनंती असेल की आपण मैदानाच्या सोफेल बसायचे. गेम ऑन. या स्पर्धेचा विचार जर केला तर असा पहिला दिवस आणि पहिला चेंडू या दरम्यान फेकतील मोतीराम दळवी. शायकेला फलंदाज भावेश पाटील आणि नौशेला फलंदाज यावेळेस सचिन बोईल. जर जो आठवतो पहिल्या चेंडूसाठी या स्पर्धेचा पहिला चेंडू सामना सुरू होतो मैदानाच्या आतमध्ये. दातीली विपक्ष सामना असेल मैदानाच्या आतमध्ये. गावली मारली पहिला चेंडू. दरम्यान ओव्हर पिच होता. आसमध्ये विकेट खेळण्याचा प्रयत्न. मिक्स टायमिंग की जेल सोडला. सोपा जेल होता मात्र इथं निवृत्तीकडनं चूक झाली. विचार जर केला तर भावेश पाटील एक चांगला खेळाडू आहे. छोटा पॅकेट बनला मागे कारण कसं त्याने उंची जरी कमी असली मात्र फलंदाजी खूप चांगली आहे. कारण का विचारता गेला तर 2016-17 विषय घेता 6 चेंडूचा षटकार मारण्याचा विक्रम आहे. रायगडच्या मैदानावरती रायगड डिस्ट्रिक्टमध्ये याच फलंदाजाने 6 बॉल 6 षटकार मारले होते. भावेश पाटील मात्र एक धाव येईल. विचारता गेला तर या क्षणाला इथं धावांचा शिरगणेशा केला जातोय. पलकावरती मध्य तबला आता मात्र धाव इथं एक येईल. मोतीराम दळवी पहिली षटक फेकता विरुद्ध 12. हा चेंडू मात्र बाय फुटला गेले ऑपरच्या माध्यमातून. चेंडू मात्र फक्त सॉफ्टने फक्त चेंडू मात्र सन्मान दिला. चेंडू डीप मध्ये डीप कव्हर मध्ये चेंडू मात्र फील्ड होईल तोपर्यंत मात्र अजून एक धाव येते. म्हणजे गोलंदाजी विचार केले खूप चांगले होते. अनुभव काय असं कारण का खूप वर्षाचा मात्र दांडगा अनुभव आहे. खूप सारे वर्ष क्रिकेट खेळले आहेत. मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर मोतीराम दळवी सारखा एक चांगला खेळाडू आहे. मात्र इथं जास्तीत जास्त 100% कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये देण्याचा प्रयत्न केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये या क्षणाला इथं मोतीराम दळवीच्या माध्यमातून पलकवती तब्बल धावा आता मात्र इथं येतील. दोन्ही फलंदाजीने मात्र एक एक धावेने आपल्या नंतर धावा श्रीगणेश धावांचा मात्र अकाउंट ओपन केलाय. पलकावरती एकूण धावा आता मात्र 2. मुद्रम भविष्य साठी पुन्हा एकदा शॉट पिच आहे. संधी होतीपर्यंत मिस टायमिंग आहे. आता चूक नसेल. झेल पकडला आता मात्र यावेळेस म्हणजे देश रक्षकांनी आणि फलंदाज बाद. बिग विकेट. यावेळेस चांगलं संगीत एका बाजूने मात्र उकरण्याचा प्रयत्न केला. मात्र फलंदाज बाद झाले. भावेश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राजकुमार हा चेंडू कोलबट्टा पाचा खुदून काढला सचिन बोईरने. मात्र क्षेत्रच्या चेंडूमध्ये येणार उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र एक धाव एकवटली जाईल. सामना खूप चांगला असेल कारण का एकाच विभागातील दोन चांगले संघ आमसा येतात. एका बाजूने गावदेवी उंबारली तर दुसऱ्या बाजूने जर्मन क्रिकेट संघ दातिवली. एका बाजूने विशाल मडवी त्याच्यानंतर मोतीराम दळवीचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूने सचिन बोईर राजकुमारचा संघ आपल्याला पाहायला भेटेल. मेघनाथचा संघ आपल्याला पाहायला भेटेल. सामना खूप चांगला असेल. क्रिकेटचा साधारण क्रिकेटचा स्टँड तुम्हाला पाहायला भेटेल. आजच्या पहिल्या दिवसामध्ये हा उद्घाटन सामना मैदानाच्या आतमध्ये. मोतीराम हा चेंडू ऑपराच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फलंदाजी समोर खेळले. चांगल्या प्रकारचा क्रिकेट आणि स्पर्धेमधील पहिला चौकार. थँक यू डीजे. देन एनबीसीने त्याच्यानंतर जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा मात्र लाईव्ह कव्हर केली जाईल. चेंडू चेंज ऑफ पेस म्हटलं तर अनुभव खूप सारा आहे आणि त्याच अनुभवाचा मात्र इथनं वापर केला मैदानाच्या आतमध्ये मोतीराम दळवीने. देन एबीसीच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाईल. आमचे अनिल शेठ गायकवाड मात्र सध्या विचार केला या वाहिनीचे नक्कीच प्रोपरायटर होते. तर षटक क्रमांक मात्र संपला गेला. विचार केला इथनं पहिला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पलकावरती एकूण धाबा दाबला. आता मात्र माहिती आमच्या गुन्हे लेखक 7 धावा पलकावरती आतापर्यंत बनू शकलाय. आजच्या दिवसामध्ये विचार त्याचा पहिला दिवस स्पर्धेचा. पहिल्या दिवसामध्ये आपल्याला खूप चांगला प्रकारचा क्रिकेट पाहायला मिळेल. डोंबिवली विभागातील आपल्याला मध्ये संघ पाहायला भेटेल. विचार केला तर आज हा पहिला दिवस आहे आणि डोंबिवली विभागातील 8 संघ आपल्यामध्ये इनक्षमध्ये पाहायला भेटतील.
कारण का एकूण 32 संघाने मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय. सुवास संघ मात्र बिलॉंग 16 संघाने मात्र या विचार केला. मलंगड विभागातील 16 संघ इथं मात्र खेळतील. एका बाजूला डोंबली विभागातील 16 संघ खेळतील आणि खूप चांगला क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला मात्र पाहायला भेटेल. आज सुद्धा खूप सारे प्रेक्षक येतील. आजचा हा पहिला दिवस आहे आणि मान्यवर खूप सारे मात्र वास्पती पाहायला भेटतील आणि क्रिकेट आपल्याला खूप चांगला पाहायला भेटेल. आपल्याकडे 25 मिनिटं असतील. तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 5 षटक कंप्लीट मध्ये करावं लागेल. स्पर्धेचा नियम आहे असं विचार देखील. तर आजचा हा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिला उद्घाटन सामना महेंद्र शर्मा आता कव्हर करतोय. चांगल्या प्रकारचा मात्र विचार केला तर स्पर्धा आपल्याला खूप चांगल्या मध्ये पाहिजे. डिसिप्लिन खूप चांगला असेल कारण का ड्रेस कोड एक खूप चांगल्या मध्ये ड्रेस कोड बनवले गेले. त्याच्यानंतर विचार केला तर ट्रॅक कंपल्सरी तुम्हाला व्हाईट किंवा पूर्णपणे ब्लॅक ट्रॅक नक्कीच स्पर्धेचा नियम आहे. खूप मोठी स्पर्धा आपल्या पंच मैदान विजय बोईर आणि लव म्हात्रे यांच्यामध्ये मात्र सामन्याची जिम्मेदारी असेल. मनोजचा हा चेंडू ऑपरेशन माध्यमातून मिस टायमिंग क्षेत्ररक्षक खेळकाली चूक नसेल बिग विकेट संघाच्या संघनायक सचिन बोईर मैदानाच्या बाहेर. प्रेमनाथ बुईर नवीन फलंदाज चेंडू बाण पार्चा मध्ये होता. विचारलं गेलं तर अपील मात्र केली गेली. अपील मध्ये उत्साह मात्र तेवढा सारा नव्हता कारण का चेंडू मात्र विचारलं गेलं तर लेग बाय शिदाव मात्र एक असेल. मनोज गोलंदाज हा चेंडू बाकूटला गेले. इस प्रकारच्या मध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी. सर्कल पाबंदी आहे त्याचा मात्र योग्य तो वापर मला आउटपील थोडीशी मात्र विचार केले तर स्लो होती. क्षेत्रक्षक मध्ये चेंडू मध्ये खूप वेगान जातील अक्षय. तोपर्यंत मात्र अजून या दोन धावातील दोन धावाने मात्र यावेळेस विचार केला तर आपलं स्वतःचं अकाउंट मात्र खोलले मैदानाच्या आतमध्ये मात्र अकाउंट मात्र ओपन करतोय. यावेळेस स्वतःच मात्र दोन धावाने प्रेमनाथ बुईर एक चांगला खेळाडू एक चांगला फलंदाज आहे. गावदेवी उंबाले क्रिकेट संघाचा पलकावरती एकूण धावा आतापर्यंत येतील. विचार केलं तर इथं 10 प्रतिमेश गुन्हेलकर आणि विकी जोशी. चेंडू ऑपरेशन माध्यमातून मिस टायमिंग विशाल मात्र चेंडूपर्यंत पोहोचतील का हा मोठा प्रश्न चिन्ह. मग 33 क्षेत्राची चेंडूवरती जातील उचलणार फेकणार तोपर्यंत मध्ये वेळ जातोय. मग तिसरी धाव या दरम्यान कंप्लीट केली जाईल. कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. बाकी सवयन सोकांना विनंती असेल की आपण तिकडे जायचं लगेच सीमारेषा लगेच आपण तिकडे समोर बसायचंय. पलकावरती एकूण धावा आता बलित नाही येतील. लीडिंग दरम्यान या बेस फलंदाज बाद पिक विकेट राजकुमार पाटील मैदानाच्या बाहेर. वन टू गो अंतिम चेंडू असेल सर्कल पाबंदीचा. हा चेंडू स्टेप आउट झाले.
त्यामुळे चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. मात्र मनोज गोलंदाजी खूप चांगला आपल्याला पाहायला भेटते. मेघनाथ बुईर नवीन खेळाडू मात्र मैदानात शतकामध्ये जातात. तर दोन षटकाचा खेळ संपला आमच्याकडे. नक्कीच विशाल धावा दाबाल कधी कोणता मध्ये येतात 13 धावा. 12 चेंडूंचा मात्र खेळ संपला. 12 चेंडूमध्ये आता फक्त विचार केला फक्त 13 धावा बनू शकला. नक्कीच युवा संघ सुद्धा येतोय. आदेश भगत आपण याच्या व्यासपीठावरती तिचं डोंबोले क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सर म्हणजे आमच्या आदेश दादा भगत यांचं शुभ आगमन झालंय. आले असेल तर आपण या व्यासपीठावरती चांगलं व्यक्तिमत्व सध्या त्यांनी विचार केला तर पूर्णपणे डोंबोली विभागाची डोंबोली क्रिकेट संघाची जिम्मेदारी जबाबदारी पेशाने ते ऍडव्होकेट आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती खूप मोठं मात्र डोंबोली क्रिकेटचं एक खूप मोठं मध्ये जिम्मेदारी आहे. डोंबोली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आमचे आदेश दादा भगत यांचं शुभ आगमन झालंय दिव्याशी. तर या आपण या आपले स्वागत असेल त्याच्या माध्यमातून. आदेश दादा भगत सुद्धा येतात. स्वागत असेल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून विराजमान व्हायच्या व्यासपीठावरती. चांगलं व्यक्तिमत्व आहे. खूप सारे आपल्याला मात्र मान्यवर पाहायला भेटतील. डोंबोलीचा क्रिकेट आपल्याला मात्र अशा दिवसामध्ये आपल्याला एन्जॉय करता येईल. डोंबोली विभागातील आपल्याला मात्र संघ मात्र यावेळेस या स्पर्धेच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटतील. अक्षय गोलंदाज हा चेंडू दरम्यान फेकला होता. 18 माध्यमातून चेंडू शेतजोमध्ये येतील. मनोज उपयोगाने चेंडूचा मात्र शेतात शकण्यासाठी वेळ घेतला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा असतील. तर 2 सखी बंधुराज आहेत. मेघनाथ एका बाजूने एका बाजूने प्रेम यांच्याकडनं जिम्मेदारी जबाबदारी असेल यांच्यावरती. कारण का इतना पार्टनरशिपची गरज आहे इतना भागीदारीची गरज आहे. विचार करता शांत वातावरण सकाळचा वाद सकाळच्या क्लायमेटमध्ये 40 ते 45 किंवा 50 धावा मात्र बनवावा लागतील गावदेवी उंबाले क्रिकेट संघाला. पलकावरती 1 धावा दाबाला मला माहिती देतील. 15 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक मात्र या बेस्ट मार्गाचा तिसरं अक्षयचा मात्र वापर केला तो मैदानामध्ये जे अनुमान दातीवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून. हा चेंडू फुलांचा फेकला होता. चेंडूमध्ये सुद्धा विकेट खेळलेत. डीप्स वरलेला चेंडूमध्ये जाईल. चेंडू उचलणार फेकणार दरम्यान स्वतःचा मात्र बॅलन्स गमावला. विचार जर केला तर प्रेमनाथने चेंडू दरम्यान पुन्हा एकदा मध्ये चेंज ऑफ पेस होता. गतीमध्ये मिश्रण गोलंदाजी खूप चांगली होती मैदानाच्या आतमध्ये. अक्षयकडनं नाणेपिकीचा कौल सर्वप्रथम जिंकला मैदानाच्या आतमध्ये. विचार केला तर जवानमान दातुर क्रिकेट संघाने त्याच्यानंतर जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा क्रिकेट आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी धावसंख्येवरती रुकडवण्याचं काम केलं जातो. हा चेंडू आडव्या बाटण्या ऑन साईडला. चेंडूमध्ये डीपमध्ये डीप मिडी केला. चेंडू मात्र फील्ड होईल. चेंडूमध्ये कार्पेट लगत गेला. जमीन लगत चेंडू मात्र गेला. चेंडूमध्ये मात्र येणं उचलणं वाकणं फेकणं तोपर्यंत मात्र वेळ जातो. एका धावेचा अवधी कंप्लीट केला जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्यापर्यंत मात्र 1 ने पुढे जाईल. पलकावरती तब्बल आता मात्र धावा दिला 17 धावा पलकावरती आतापर्यंत येतात. षटक क्रमांक वेस मार्गत असताना विचारलं गेलं तर इथनं 3रा अक्षयचा मात्र वापर केला जातोय. एक चांगली मैच एक चांगला सामना बघतो मैदानावरती. हा चेंडू ओव्हर पिच होता. मिस टायमिंग जेल खाली क्षेत्र जज करतील. चुका नसतील फलंदाज बाद मेघनाथ मात्र विजय प्रेमनाथ बोईर मैदानाच्या बाहेर. हा चेंडू ऑफ्रा मिस टायमिंग चेंडू मात्र यावेळेस अजून एकदा जाईल डीप लॉंगनला. चूक नसेल फलंदाज बाद बागफुटला मैदानावरती गावदेवी क्रिकेट संघ उंबारली. Oh,
नक्की जर तारेला जर वैद्य बघा चेंडू जर लागला तर विचारायचं गेलं तर झेल नसेल मग त्या धावा तुम्हाला धावून घ्यावा लागतील याची आपण दखल घ्या. हा नक्की सहा गेला तर सहा असेल चारला चार ठीक आहे. तो नंतर सत्कार करून एक मिनिट एक मिनिट थोडासा एका नियमामध्ये काहीतरी षटकार तर षटकार रन तर रन जे काय असेल ते आपण डिसिजन देऊया. जेल तर जेल ओके. आधीच या गोष्टी आपण मध्ये क्लिअर केल्या बऱ्या असतील. हा चेंडू मध्ये ऑनसाइडला अजून एकदा मात्र मिस टायमिंग आहे. चूक नसेल फलंदाज बाद. तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने नक्कीच. आपण विचारायचं केलं तर ज्यांच्या नावाने नक्कीच आमच्या लालशेट बोऱ्यांच्या मैदानांच्या विचार केला त्यांच्या नावाने आपण स्पर्धाची भरवली गेली नक्कीच त्यांच्यामध्ये प्रतिमेचं पूजन केलं जाईल. आमच्या भाई मात्र यांना विनंती असेल की आपण आपल्या शोभा असते विचारायचं केलं तर त्यांच्या प्रतिमेची पूजा करायची आपल्या व्यासपीठासमोर पुष्पगुच्छ नक्कीच विचार केला हार घालून ना. हा चेंडू लिडिंग घ्यायचे मध्ये चेंडू किपरच्या पाठीया दरम्यान मात्र चेंडूला जखमा देऊन ना बॅकअपसाठी पण एकदा मात्र मनोज येतील. आमच्या बाई मात्र आमच्या जवळचे व्यक्तिमत्व आहेत त्यांचे सुद्धा मात्र खूप चांगलं योगदान असतं. 18 धावा पलकावरती आतापर्यंत येत आहेत. आमच्या बालोपारी सुद्धा मात्र यांच्यामध्ये सुभागमन झाला आहे. आमच्या साथी समालोचक आहेत योगेश मडवी आहेत. नक्कीच आपले स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून कारण का पूर्णपणे जिम्मेदारी असेल त्यांच्यावरती या स्पर्धेची. जास्तीत जास्त समालोचन मग बालू पाटील त्याच्यानंतर नाशिककडून काही आमचे समालोचक आमच्यापर्यंत जॉईन झाले त्यांचे नाव आमच्यापर्यंत जरायाने पोहोचवलं जातील. लघु आमच्यापर्यंत त्यांची नाव नक्कीच पोहोचू ते आपण त्यांना ऐकू या स्पर्धेच्या माध्यमातून. नंतर एबीसी आणि त्याच्यानंतर विचारायचं गेलं तर जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. लाईव्ह थोडासा मात्र ब्रेक झाला आहे. शेटू बघा काय प्रॉब्लेम असेल तर मला लगेच मात्र क्लिअर करायचा आहे तो. हा चेंडू ऑन साईड लास्ट किंवा विकेट खेळले मिस टायमिंग आहे. जेलकली शेतशेत चूक करतील मात्र या क्षणाला इतना कारण का जेलकली जेव्हा रोहित गेल तेव्हा असं वाटतं जेल हा पकडतील. मग ते शेवटच्या मोमेंटला तेव्हा जेल सोडला गेला. मात्र पुन्हा एकदा देवराज दिवा देवेंद्र मात्र या दरम्यान अजून एक मात्र दहा अंतर वसूल करतील. तर एकूण या धावा मात्र श्यामच्या बॅटमधून या दबल्यात विचार केला तर 3 धावा असतील. 3 धावांनी सांगायचे धावसंख्या 3 ने मात्र पुढे जाईल. 21 धावा पलकावरती आता मात्र येत आहेत. हा चेंडू दरम्यान समोर खेळलेत चेंडूपती येथील उचलतील फक्त म्हणतात दुसरी धाव मात्र नसेल फक्त एकच धाव. तर सर जुने डोंबिवली संघाला नक्कीच विनंती असेल आपण जर आला असेल तर लगेच आपण आल्याची नोंद करा. कदाचित अमित येत आहेत जुने डोंबिवली क्रिकेट संघ नक्कीच आपण लगेचच आमच्याकडे रिपोर्टिंग करायची आपण आणि लगेच आपले टी शर्ट आमच्याकडे नक्कीच कनेक्ट करायचे आहेत. जुने डोंबिवली विपक्ष दिवा असा सामना आपल्याला मात्र पाहायला भेटेल. त्याच्यानंतर आपण जेव्हा इनिंग कम्प्लीट होईल तेव्हा आपण एक आपल्या वासप्रदा आपण सन्मान करू. मान्यवरांचा हा चेंडू ऑपरेशनच्या माध्यमातून खेळलेत. पुन्हा मिक्स टायमिंग आहे. जेलकली क्षेत्ररक्षक स्क्रीन समोर चूक नसेल फलंदाज बाद.
डीजे 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 प्रतीक 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 ऑन साइड ला देवेंद्र शपाट मधून आता मात्र परफेक्शन करण्याचे कनेक्शन झालं आणि पहिला षटकार या स्पर्धेमधला गावदेवी उंबाली संघाच्या माध्यमातून अंतिम षटक असेल गोलंदाज अक्षयचा डेट ओव्हर असेल चेंडू आडव्या बाटने स्क्वाद विकेट खेळलेत शेजारच्या चेंडूवरती जाणार उचलणार फेक नाही तोपर्यंत फक्त एकच धाव अंतिम षटकामध्ये विचारलं 10 ते 15 धावा धावसंख्येमध्ये बनवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे 40 ते 45 धावा जरा धापालकावरती आल्या तर आपल्याला चांगलं क्रिकेट मात्र पाहायला मात्र बघू शकेल मैदानाच्या इथं एक बाजूने गोलंदाजी खूप चांगली गावदेवी उंबाली संघामध्ये 40 ते 45 धावा मात्र बनवा धापालकावरती बनवावा लागतील इथं चेंडू रिव्हर्स खेळले चांगल्या प्रकारची फलंदाजी डोक्याचा जास्तीत जास्त वापर चेंडू सी मध्ये शिकले फरार आणि हा चौकार डीजे मास्टर आपलं लक्ष असू दे आमच्याकडे दोन वेळा बोललो आम्ही हरकत नाहीये तर चार धावांनी संघाची धावसंख्या 4 ने मात्र पुढे जाईल 33 धावा 33 तुषार यायचा आपण नक्कीच यायचं तुषार आपण व्यासपीठावरती तुषार पाडे सुद्धा येतात आपले टीशर्ट आमच्याकडे कनेक्ट करा तुषार या पण व्यासपीठावरती यायचे तुषारचा संघ सुद्धा मात्र पाहायला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये दिवा संघ चेंडू दिवा संघ आपण आपल्या दिशा आमच्याकडे कनेक्ट करा लगेचच हा चेंडू आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बाटचा अजिबात संपर्क येत नाही मात्र वापसी केली त्या मैदानावरती अक्षयकडनं अक्षयने मात्र षटक क्रमांक 3 फेकले होते अक्षयचा मात्र पुन्हा एकदा मात्र वापर केला मैदानावरती दातीवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून हा चेंडू दरम्यान पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता चेंजा फेस आहे मात्र चेंडू ऑन साईडला विचार गेलं चेंडू डीप मध्ये जाईल डीप फाईन लेगला तोपर्यंत मात्र इनिंगचा मात्र अंतिम चेंडू असेल दिवस संघाने की जे आपण व्यासपर्यंत आपले टीशर्ट आमच्याकडे लगेच आपण घ्यायचे हा चेंडू पुन्हा ऑन साईडला आता मात्र गॅप मध्ये हे चांगल्या प्रकारची फलंदाजी चेंडू सी मिरिशी पलीकडे आणि हा चौकार दरम्यान थँक्यू डीजे धन्यवाद डीजे षटक क्रमांक मध्ये संपले गेले इथे विचार 5 व 39 धावा पलकावरती मात्र बनू शकलाय तर 40 धावेची गरज आहे तर चला आपण आपल्या व्यासपीठावरती आपण
आमचे ॲडव्होकेट सुनील पाटील, अविनाश पाटील, नक्कीच ॲडव्होकेट अविनाश पाटील यांचं शुभागमन झालं आहे. जुने डोंबोलीचे विनंती असेल यांना की आपण या असे व्यासपीठावर आपले नक्की स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. तर चला आपण नाणेफेकी करूया. नक्की जुने डोंबोलीपेक्षा सामना असेल दिवा. तर जुने डोंबोली गावातील कोणी वरिष्ठ नागरिक जर आला असेल, जुने डोंबोली गावातील कोणी वरिष्ठ नागरिक जर आला असेल, तर आपण या वासप्रावरती त्याच्यानंतर दिवा गावातील कोणी नक्की ज्येष्ठ नागरिक त्याच्यानंतर कार्यकर्ते जर कोणी आला असेल, तर आपण या वासप्रात आपले स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. तर नाणेफेकीसाठी आपण लगेचच जायचे. जुने डोंबोली विपक्ष सामना असेल आजच्या दिवसातील दुसरा आपल्याला माझा सामना पाहायला भेटेल दिवा. दिवा संघाचे संघ नाही या असा विचार जर केला तर हाचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये विचार जर केला तर आपल्याला पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. 39 धावांमध्ये बनू शकला मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान करूया, स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. खरं खूप सारे मान्यवर आपल्याला पाहायला भेटेल आजच्या दिवसामध्ये. जुने डोंबोवली विपक्ष आपला माझा सामना मात्र पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये दिवा. चला दिवा गावातील नक्कीच आदेश, जर आपल्या गावातील कोणी ज्येष्ठ नागरिक जर आला असेल आमच्या वासप्रावरती नक्कीच त्यांना तुझा पाठवायचा. आपण तुषार पाटील नक्कीच आपल्या गावातील कोणी मात्र चांगले व्यक्तिमत्व परिचित नागरिक जर आला असेल तर आपण आपल्या नक्कीच त्या मान्यवरांना आपल्या वासप्रावरती पाठवा. त्यांचे आम्ही नक्कीच स्वागत करूया, स्वागत आम्ही करू त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून. इंटरव्ह्यू कोण घेतला आता? इंटरव्ह्यू बालू पाटील ना. चला सामना जेव्हा सुरू आपण काय ऐकूया. पुन्हा एकदा आपण योगेश पडवी यांना धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल भोईर. ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी माझा राजा लढला फक्त हिंदवी स्वराज्यासाठी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती राजांच्या चरणी त्रिभार माळाचा मुजरा अर्पण करून याची देही या चढूला अक्षण पाहण्यासाठी आलेल्या माझ्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय लाल चंद्रम भोईर स्मृती चषक 2018 पर्व या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार तुम्ही पाहता कैलास जोशी यांच्या माध्यमातून ही भव्यदिव्य स्पर्धा आज तुमच्या भेटीसाठी येते. चार दिवस क्रिकेटचा महातरार तुम्हाला पाहायला भेटेल. आज स्पर्धेतील पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील सामना तुम्ही पाहता मैदानावरती. पहिला बिग पॅट सामना, यू आर द वॉचिंग बिग पॅट मॅच. गावदेवी उंबारली विपक्ष जय हनुमान दातिवली या दोन संघामध्ये. तर 39 धावा केले, 40 धावेचे लक्ष असेल. बघा सलामी जोडी मैदानावरती येते. गोलंदाज तयार सोमनाथ भोईर. पहिला चेंडू व्हेरी गुड फील्ड, अप्रतिम क्षेत्ररक्षण पॉइंट मध्ये दाखवलाय. अशा क्षेत्ररक्षणाची गरज आहे. हॅलो डीजे आपण मॉनिटर चालू करायचं. तर या ठिकाणी तुम्ही पाहता अप्रतिम सामना मैदानामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना आणि अप्रतिम सामना तुम्ही पाहता. थोडस
39 धावा केली, 40 धावीचं लक्ष अशा क्षणाला आपण पाहतोय. पहिला चेंडू सोमनाथ भोईनं निर्धाव फेकला, हा चेंडू कोलबार, व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी साकार करताना सोमनाथ भोईर एक वेगवान गोलंदाज आणि कित्येक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आणि निश्चितपणे गोलंदाजी आतापर्यंत सुरेख केळिया पावर प्ले मध्ये कसं बांधून ठेवावं याचं उदाहरण दाखवताना सोमनाथ भोईर मैदानावरती. एकूण धाबा तुम्ही पाहता धाबकावरती आल्यात. पहिली धाब एक पडली गेली, 40 धाबेचं लक्ष 8.00 ची सरासरी गाठायची. या सामन्यामध्ये पाहतो आपण मैदानाचा जर विचार केला तर निश्चितपणे या धाबा फार नाही आहेत, मात्र इथनं मेहनतीची पराकाष्ठा उंबारी संघाला करावी लागणार आहे. हा चेंडू या ठिकाणी बिग विकेट, पहिला झटका दातिवली क्रिकेट संघाला बिग विकेट. या ठिकाणी पहिला बिग विकेट विशाल मडवी बॅक टू द पवेलियन, एक अतिशय मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील, मात्र पहिला चेडूवरती बाद झालात विशाल मडवी. नवीन फलंदाज मैदानावरती जाताना बघा निश्चितपणे आज खेळपट्टीचा उद्घाटन समारंभ पार केला आमचे मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय किरण शेठ ठोंबरे यांच्या माध्यमातून या खेळपट्टीचा उद्घाटन समारंभ पार पडला. त्याच्यानंतर या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार कैलास दादा जोशी यांच्या माध्यमातून स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार केला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी दिवार मानाचा मुजरा अर्पण करून आम्ही या स्पर्धेला सुरुवात केली. निश्चितपणे तुम्ही पाहता ही स्पर्धा खूप मोठी असेल, कारण स्वर्गीय लाल शांताराम भोईर स्मृती चषक 2018 पर्व आज आपण पाहतो. पहिला दिवस आहे, एकूण 4 दिवस क्रिकेटचा महातरार तुम्हाला निश्चित पाहायला भेटणार आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येताना देवेंद्र, हा चेंडू अप्रतिम स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक आडीकडे आपण पाहतो. चेंडूला भिडका दिला, एक्स्ट्रा कव्हर सी मारेकेच्या पलीकडे पहिला संघर्षमय चौकार देवेंद्रच्या बॅटमधून. आज दिवस बघा खूप चांगला असेल, कारण आज संकष्टी चतुर्थी आहे, तर संकष्टी चतुर्थीच्या सर्व आलेल्या प्रेक्षक वर्गाला मान्यवरांना देखील शुभेच्छा असतील. आज गणपती बाप्पाचा दिवस आहे, शनिवार आहे, म्हणजे हनुमंताचा देखील दिवस आहे. आज खूप मोठा दिवस तुम्ही पाहता नाही तीच धन्य धन्य ते माता शिव पार्वती त्यांचा पुत्र शोभे गणपती आधी पुजावा गणपती ही आपली भारतीय संस्कृती. कारण आपण ही स्पर्धेला सुरुवात केली तेव्हा सर्वप्रथम गणपती बाप्पाचं पूजन केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि ही स्पर्धा या ठिकाणी सुरुवात केली. अप्रतिम क्षेत्र चान स्वतःच्या पाणत्रमध्ये चेंडूला अडवलाय, व्हेरी गुड फेल्ड सोमनाथ भोईर. पहिलं षटक मार्गस्थ असताना अतिशय चांगली खेळी करताना निश्चितपणे सुरेख गोलंदाजी साकारली आहे सोमनाथ भोईर, ज्याच्याकडे अनुभव खूप आहे, कित्येक वर्षाचा अनुभव एका बाजूला सिद्ध करताना सोमनाथ भोईर मैदानावरती. पाच चेंडू पाच धाबा एक विकेट अशी कामगिरी करताना सोमनाथ भोईर आपल्या संघाला कमबॅक मिळवून देतोय, कारण धाबा खूप कमी आहेत, अशा परिस्थितीला गोलंदाजी खूप चांगली करणं गरजेचं आहे. हा चेंडू या ठिकाणी मात्र सर बॅटने चेंडूला भिडकावलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही, या नो मॅन्स लँड एअर, वन बाउन्स इन टू द पॅन्स आणि अजून एक चौकार येतोय. पहिला पावर प्ले मध्ये हा दुसरा चौकार, धावपळकाबती धाबा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1-9 धाबा.
ती बाप्पाच्या प्रतिमेत निश्चितपणबद्ध संगीत आणि निश्चितपणे आज दिवस ही तेवढाच मोठा संकष्ट चतुर्थी आणि आज स्पर्धेला सुरुवात झाली. स्वर्गीय लाल शांताराम भोईर स्मृती चषक 2018 पर्व आलेला माझ्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. बघा युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते, तब्बल 195 देशामध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दाखवलं जात आहे. निश्चितपणे GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. एक अप्रतिम क्लिअरिटी डेन ABC निश्चित चॅनेलवरती ती स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता. तुम्ही आपल्या स्मार्टफोन लॅपटॉपद्वारे देखील ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. खूप चांगलं आयोजन देखणं आयोजन याची देही या चढूला हा क्षण तुम्ही पाहता मैदानावरती. षटक क्रमांक 2 तर या ठिकाणी पहिला चेंडू सचिन भोईरचा आउटसाइड डिलेक्स अंपायर डिसिजन बाइड. या ठिकाणी अतिरिक्त धावेवरती अंकुश ठेवावा लागेल. जर का या सामन्यामध्ये उंबाली संघाला सामना जिंकायचा असेल तर उंबाली संघाला 5 गोष्टींचा वापर करावा लागेल. पहिली गोष्ट ऐष्टणिक गोलंदाजी, दुसरी गोष्ट अतिरिक्त धावेवरती अंकुश, तिसरी गोष्ट ऐष्टणिक क्षेत्ररक्षण, चौथी गोष्ट विकेटचं सातत्य आणि पाचवी गोष्ट दबाव मागून दबाव या दातीर संघामध्ये टाकावा लागेल. या 5 गोष्टींचा वापर या ठिकाणी केला तर निश्चितपणे तुम्ही पाहता या सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल गावदेवी क्रिकेट संघ उंबारी संघ. एक अतिशय ताकदवर आणि बलाढ्य संघ. कारण या संघाचा आपण विचार केला तर कित्येक वर्ष अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटली, मात्र यावर्षी थोडासा आपण पाहतो चांगला क्रिकेट सादर केला यावर्षी. मात्र पाहूया या मैदानावरती कसा खेळ असेल, 40 धावा कशा पद्धतीने रोखते त्यांचे गोलंदाज सचिन भोईर लाईन बेटकडला. कारण सुरुवातीचे 2 चेंडू त्याने स्वयं फेकल्यात. धापकामध्ये धाबा येतात 11, समीकरण बघा 29 धावेची गरज. लोपटोचा चेंडू बिडका दिला, व्हेरी गुड शॉट, गॅप मध्ये अप्रतिम फटका, चेंडू गेला यावेळेस डीप लॉंग ऑनला बीट करून सी मार्केच्या पलीकडे चौकार. तिसरा चौकार येतोय, आपण पाहतो 19 धावा 3 स्कोर ऑन बोर्ड 15 रन्स. अजून एक मोठा फटका, ब्युटिफुल स्ट्रोक, अप ड्राइव्ह केला पॉइंटच्या डोक्यावरून, चेंडूला भिडकावून दिला पॉइंट सी मार्केच्या पलीकडे, चेंडू फरार. अजून एक चौकार. निश्चितपणे तुम्ही पाहता या ठिकाणी लगातार चौकार येतात सामना, मात्र या ठिकाणी खुला करण्याचा प्रयत्न यावेळी चेंडूला भिडकावून दिला लॉंगच्या डोक्यावरून, अप्रतिम स्ट्रोक, लॉंग लॉंग बिग बा, दॅट्स अबाउट इट, गॉन 6 रन. मागडी अशी गोलंदाजी करताना सचिन भोईर ज्याच्याकडे निश्चितपणे खूप अपेक्षा होत्या, मात्र या ठिकाणी सचिन भोईरनं खूप मागडी गोलंदाजी केली. बघा 16 धावा कसं केल्या, तब्बल 3 चेंडू मध्ये. आत्ता मात्र हा चेंडू लाईन बरकटला, खराब गोलंदाजी, अपेक्षा नव्हती सचिन भोईर यांच्याकडनं. कारण एक अतिशय अनुभवी खेळाडू आहे आणि या संघाला सामना जिंकून द्यायचं होतं, मात्र या क्षणाला 17 धावा 3 चेंडू मध्ये खर्च केला आणि धावपळकाबती धावा, स्कोर ऑन बोर्ड 26, लॉस ऑफ 1 विकेट, 26 धावा फक्त 14 धावीची गरज. आणि हा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार, बिग बिग या वेळेस मात्र चेंडू डीप लॉंगच्या डोक्यावरून, यस इज दॅट, दॅट इज मॅसिव, गॉन 6 रन. अजून एक मोठा फटका फलंदाज या ठिकाणी निवृत्तीच्या बॅट मधून, निवृत्ती ऑन फायर, निवृत्तीनं फायर केली, मात्र एका बाजूला कत्तल केली सचिन भोईरची. ज्या सचिन भोईरनं तब्बल 4 चेंडू मध्ये 23 धावा खर्च केला यावेळेस, मात्र मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, जज करताय अप्रतिम जल, त्या ठिकाणी होते श्याम भोईर. आणि निश्चितपणे आपण पाहतो दुसरा विकेटचं बदन, धावपळकाबती धावा, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 32 जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावेची आवश्यकता. Thank you.
शेवटचा चेंडू असेल बघा, दुसऱ्या षटकामध्ये सामना खुला केला गेला, तब्बल 23 धावा एक पडल्या गेल्या. सचिन भोईने थोडी मांगडी गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये आज चौथा स्पेअर सचिन भोईर लाईन बरगडला, कारण एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच्याकडनं चुका का फार कमी वेळा पाहायला भेटतं. मात्र या सामन्यामध्ये थोडीशी मागडी गोलंदाजी, 5 चेंडूमध्ये 24 धावा, धावपळीकाबती धावा स्कोर ऑन बोर्ड 33 लॉस ऑफ 2 विकेट्स, फक्त 7 धावेची गरज आहे. हा चेंडू या ठिकाणी मात्र मोठा फटका कनेक्ट होत आहे, व्हेरी गुड स्ट्रोक, लॉंग ऑफ मध्ये कोणी नाही या, चेंडू फरार, अजून एक मोठा स्ट्रोक चौकार, फक्त 3 धावेची गरज. तर या ठिकाणी बघा निश्चितपणे एक भव्य दिव्य स्पर्धा, वर्ष 6 असेल कारण खूप मोठी स्पर्धा, याच विभागातील अंबरनाथ तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पायगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने तुम्ही स्पर्धा पाहू शकाल. निश्चितपणे पाहतोय कारण ही स्पर्धा असेल गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी ते रविवार दिनांक 18 फेब्रुवारी, म्हणजे 15, 16, 17 आणि 18 चार दिवस क्रिकेटचा महातरार कापरी सिद्धी पालीच्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 1,21,000, द्वितीय पारितोषिक 60,000, तृतीय पारितोषिक असेल 30,000 आणि चतुर्थ पारितोषिक 20,000 आणि भव्य चषक. तर या स्पर्धेतील खास मॅन ऑफ द सिरीज आकर्षण असेल मालिका भीसाठी. या ठिकाणी निश्चितपणे पाहता तुम्ही बाई का, तर ऍक्टिवा बाईक असेल बघा मॅन ऑफ द सिरीज साठी. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी स्पोर्ट्स शूज असतील, उत्कृष्ट गोलंदाज साठी कूलर आणि उत्कृष्ट फलंदाज रेफ्रिजरेटर फ्रीज देऊन त्या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पाळेगाव आयोजित भव्यदिव्य स्पर्धा 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या दरम्यान बघा खूप मोठी स्पर्धा असेल. या स्पर्धेमध्ये प्रवेश फी असेल एकूण 12,500 रुपये. जर कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर त्यांनी लगेच कापरी सिद्धी पाळे संघाशी आपण संपर्क साधा आणि आमच्याशी संपर्क साधला तरी चालेल, कारण ही स्पर्धा खूप मोठी आहे. आपल्या अंबरनाथ तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. तर एकूण आपण पाहतो धाबांची गरज आहे फक्त 2, कारण या ठिकाणी 38 धाबा एक पडल्या गेल्यात. दाट चेंडू येतोय बघा, सामना आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं दातिवली क्रिकेट संघाच्या बाजूने झुकताना पाहायला भेटेल, कारण सामना एकतर्फा केला सो दुसऱ्या षटकामध्ये, कारण त्या षटकामध्ये तब्बल 28 धावा एकवटल्या गेल्या आणि तो सामना खुला केला एका बाजूनं. तर जिंकण्यासाठी केवळ आता 2 धावीची गरज आहे. हा चेंडू या ठिकाणी मात्र या ठिकाणी चेंडू पिटकवून देतो एक्स्ट्रा कव्हरमध्ये, शतक वेगाने येत आहेत, मात्र चेंडू सीमा पार, विजयी स्ट्रोक, जय हनुमान दातिवली संघ हा सामना आपल्या बाजूला झुकवतोय. थँक्यू थँक्यू विजय. चला मंडप डेकोरेटर कुठे असेल तर आम्हाला लगेच संपर्क साधा आमच्याशी. मंडपवाले मंडप डेकोरेटरचे मालक जर कुठे असेल तर संपर्क साधा आमच्याशी. चला लाईनअप करायचे आपण, मैदानाशी जायचं आपल्याला नंतर यायचं जरा एक मिनटं आपण याकडं लाईनअप करायचे दातिवली संघ आपण जा मैदानाच्या आतमध्ये लगेचच नंदपिकीसाठी आपण या. तुषार आपल्याला नाही येत नाही, आपण नंदपिकीसाठी या. सर आपण अनुभव करूया याचे दोन्ही संघात संघ नाही दिवस संघात संघ. तर या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बघा प्रतिम गोलंदाजी, कारण लो स्कोरचा सामना होता. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याने पॉवर प्ले मध्ये सूर्य गोलंदाजी केली, 2 विकेट काढल्या, तो या ठिकाणी मनोज मॅन ऑफ द मॅच यायचा. मनोज आपण यानंतर सामना होणार आहे. आपण बघितलं झुंडोबोली पक्ष दिवा दोन्ही संघाच्या संघटनेकडे नाणेफेकीसाठी यायचे. एक अतिशय चांगली स्पर्धा पाहता आपण जय मसबा क्रिकेट क्लब मान्य आयोजित स्वर्गीय लाल शांताराम भोईर चषक 2018 आपण पाहतोय. मी विनंती करतो आपण बघतो मल्लगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण ठुमरे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे.
नाणेफेक जाते अपन झुल डोंबिवली पक्ष दिवा बलंगड़ी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष क्रिंसेट ठोंबरे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आपण मित्र जिल्हा परिषदेचे सदस्य सुद्धा आहेत. तरी संघांना आपण मित्र नियम समजवलेले आहेत. तिथे नाणेफेक केली जाते. आपण पहिले तर नाणेफेक जिंकली होती म्हणजे आपण म्हणतो दिवा संघाने शिवराजने. शिवराज काय निर्णय असणार आपला? क्षेत्ररक्षण असणार. आपण विपक्ष संघ तुषार पाटीलचा एक संघ म्हणजे जुने डोंबिवली हा संघ तुषार पाटीलच्या नावाने ओळखला जातो. तर आपण या संघाचा या संघाला आपण किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 50 ते 55. नक्कीच 50 ते 55 धावा. आपण पाहिलं तर एक अतिशय चांगलं आयोजन आपण बघतो. राहुल भोईर आणि आपण पाहिलं हरेश भोईर यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं. या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असणार शिवराज? खूप छान आयोजन आहे. नक्कीच खूप चांगलं आयोजन आहे. बेस्ट ऑफ लक शिवराज. तर आपण पहिले तर तुषार पाटीलकडे जाणार. तुषार पाटील आपण प्रथम फलंदाजी स्वीकार आपल्या पहिले फलंदाजी आलेले. तर आपण विपक्ष संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवाल? 70 ते 80 धावांचं लक्ष ठेवायचा प्रयत्न करू आम्ही. यावर्षी जर बघितलं तर दिवा संघाचा जर विचार केला तर खूप चांगली फलंदाजी करतोय हा संघ. आपण सारांश पाटील चषकमध्ये पण खूप चांगली कामगिरी केली. तर आपण पहिले तर या आपण म्हणजे या संघाबद्दल आपण म्हणजे 70 ते 80 धावा कुटाल. तर आपण पॉवर प्लेमध्ये किती धावा कुटण्याचा प्रयत्न कराल? पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 30 धावा कुठण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच आपण बघतोय जय म्हसोबा क्रिकेट क्लब आयोजित आपण बघतो स्वर्गीय लालछड भोईर स्मृतीचषक. आपण बघतो आपले सर्वांचे आपण बघतो एक अत्यंत चांगले असे समालोचक राहुल भोईर आणि हरीश भोईरनी स्पर्धा आयोजित केली. तर त्या या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे? खूप सुंदर आयोजन आहे. आम्ही इकडे पहिल्यांदाच खेळतोय आणि चांगलं वाटतंय खेळायला. नक्कीच बेस्ट ऑफ लक. आपण तुम्हाला बघितलं तर यावेळेला तुषार पाटील तर अतिशय चांगला इथे सामना या सामन्याचा मानादेव याचा मान करत होता. आपण बघतोय मनोज दातली संघाचा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी केली. मी विनंती करतो आपण बघतो मलंगडी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरणदादा ठोंबरे यांना विनंती करतो आपल्या शुभास्त मानादेवांची ट्रॉफी द्यायची आपण बघतो मनोज यांना. हलो चक वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी सम प्रभ निर्गुण मी कुरुम देव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपत्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जे आमच्यातून निघून गेले आहेत आपण बघतोय लाल शांताराम भोईर यांच्या स्मृती यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून तसेच आमचे सर्वांचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. तसेच आपण बघतो शिवाजीदास शेलार यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आपण ही स्पर्धा पाहता. एक अतिशय चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. जय म्हसोबा क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय लाल शांताराम भोईर स्मृतीचषक 2018 आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 25 हजार, चतुर्थ पारितोषिक 25 हजार व चषक. ज्यांनी खेळपट्टी बनवली आपण म्हणतो पाताक्षणी या खेळपट्टीच्या प्रेमात पडणार अशी खेळपट्टी बनवली हरेश भोईर आणि लहू म्हात्रे त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तसेच आयोजकाच्या भूमिकेत आपण कैलास लक्ष्मण जोशी सरचिटणीस ठाणे जिल्हा आपण बघतोय यांना देखील आपण पाहू शकतो. तर आपण बघितलं तर जोहर विभागातून सुद्धा एक समालोचक आले आहेत आमचे राजेश यांना सुद्धा आपण मी आमंत्रित करतो आमच्या राजेश यांना. धन्यवाद. जीतने सारे समर्थक मौजूद सभी को जय हां मेरा नमस्कार. जय मसोबा क्रिकेट क्लब मानेरी. स्वर्गवासी लाल शांताराम भोईर इनके नाम से यह प्रतियोगिता का आयोजन नियोजन का आज पहला दिन. जीतने सारे समर्थक मौजूद, जीतने सारे हमारे मान्यवर मौजूद, इन सभी का अभिनंदन. आज के दिन का पहला मैच हो चुका, अब मात्र दूसरा मैच. जुनी डोंबिवली ब
पतर अपनार की रुकमी ज्ञानेश्वर जोशी और अमित पाटिल तैयार हो चुके। क्रिकेट का नाम बढ़ाए जो होता सब कुछ सच्चाई, जिन इंसान से इस क्रिकेट जैसे खेल के ऊपर प्यार नहीं उस नर से ऐसा पशु माना जाता है भाई। ये दुनिया का मशहूर माहिर खेल जिसका नाम है क्रिकेट, कोटि कोटि जनता का पैरामर है क्रिकेट खेल हमारा, इसकी कहानी आज के दिन में इसी मैदान पर चल हो चुकी। जहां खेल चालू अवर की पहली गेंद अभी बिल्कुल साथ यहां पर बैटपुट बता के खूबसूरत सुरती के साथ गेंद को निकाल करके लाए इस एक्स्ट्रा कवर के क्षेत्र पर। हालांकि जब तक गेंद को फील किया जाएगा आसानी के साथ दूसरे रन लेने का भी मौका था दोनों भी बल्लेबाज के पास, हल्का सा रूम मिला था उसके ऊपर टूट पड़ गए थे ज्ञानेश्वर है स्ट्राइक पर। जूनी डोंबवली फिर से सामने वाली छोर की तरफ से ओवर की दूसरी गेंद करने के लिए तैयार। इस बार तो फिर से बैट ऊपर नहीं तो खड़े खड़े उठाकर गेंद को निकाल कर आए। नो मैन लैंड में गेंद जाकर गिर गई साथ यहां पर डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र पर बिल्कुल साथ यहां पर ड्रॉप नहीं तो बिल्कुल डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र की तरफ से। कितना बढ़िया शॉट खेला और शॉट खेलने की वजह से चार रन। टॉप एज लगातार खाली स्थान में गेंद फील्डर चलते रहे लेकिन दर्शक बनकर गेंद को अंदर लेकर आना है यही कुछ आखिरी उम्मीद रहेगी। बिल्कुल साधियों पर तीन गेंदों पर दस रन तो आ गए हैं। अंगल बनाकर सीधे बल्ले के साथ मुड़ो आपके सामने और साधियों पर अब मात्र कोई गलती नहीं की, बड़ी मछली जाल में फंस गई। झटका लगता हुआ पहला चूनी डोंबवली टीम को जो बढ़िया टच में लग रहे थे, बढ़िया रिदम में लग रहे थे लेकिन बिल्कुल ना आगे गेंद गिरी मुड़ो आपके ऊपर से फिर से बड़ा शॉट खेलने की तमन्ना में शॉर्ट डिसमिसल झटका लग चुका पहला। थैंक यू डीजी। ओवर में पहले अगर देखा जाएगा तो कुल पहले तीन गेंदों पर दस रन तो आ गए थे, अपने आप पर नियंत्रण नहीं झटका लग चुका पहला। इस बीच शॉर्ट पॉइंट लेके क्षेत्र पर गेंद को निकाल करके लाए फिर से चौका, मुकदमा तो भाई छा गई। लाजवाब शॉट और लाजवाब शॉट के साथ एक और चौका, अभी भी आखिरी गेंद बचे है पहले ओवर की। स्कोर तेज रफ्तार के साथ 14। क्या कमाल का दृश्य, क्या कमाल का महान, क्या मैदान को सजाया है। इन मैदान को देखकर बिल्कुल हर्ष का उल्लास, ललकार, प्रतिकार शक्ति का संचार सब कुछ होने वाला है भाई इसी मैदान पर। बढ़िया आयोजन नियोजन यहां मेरे वरिष्ठ दो कमेंटेटर यूट्यूब पे मैंने उनकी कमेंट्री सुनी थी आज के दिन में साथ यहां पर मुझे जो प्रमोट किया है कमेंट्री करने के लिए इन पूरे कोर कमेटी का शुक्रिया अदा करूंगा। मेरा नाम है राजेश महाले, तालुका जवाहर। अमर की आखिरी गेंद राउंड विकेट के साथ मात्र गेंदबाजी चालू है इनकी। सफाई के साथ गेंद को खेला बिल्कुल गली के क्षेत्र पर, ढीले हाथों के साथ शॉट खेलकर एक रन मात्र लेने में अक्सर कामयाबी मिलती हुई दोनों भी बल्लेबाज के लिए। पहला ओवर सफल ओवर, एक सफलता जरूर हाथ लगी थी लेकिन अब 15 रन भी खर्च किए पावर प्ले के ओवर में। ये क्या खेल की किमिया है भाई, मस्तक पर हिमराज विराजित उन्नत माता, माता का चरण धोरी विशाल सागर, खेल हमारा सुंदरता का, ये गली गली में खेला जाता है खेल।
विश्व का मशहूर माहिर खेल। जब कहीं कहा जाता है कि फूलों का राजा गुलाब, पक्षियों का राजा मोर और खेल का राजा क्रिकेट, ये सबके सर के ऊपर चढ़कर बोर है इस क्रिकेट का जादू। जहां जाऊं वहां क्रिकेट। पहले ओवर का खेल समाप्त, अगर स्कोर देखा जाएगा तो 15 रन एक विकेट के नुकसान पर। नए गेंदबाज, हालांकि पहला परिवर्तन के साथ गौरव करेंगे गेंदबाजी। सामने बल्लेबाज अमित पाटिल। पहले ओवर में स्कोर है 15 रन। तैयार होते हुए अपने स्टार्ट लेने पर पहली गेंद, छोटी गेंद, बहुत जल्दी साधी इस गेंद को, फुल शॉट खेलने की तैयारी में, लेकिन बहुत जल्दी क्रीज पे सिंगल ले लिया। यह हर्ष का उल्लास तो होने जा रहा है इसी मैदान पर। संघर्ष पूरा क्रिकेट देखने के लिए मिलेगा। या शानदार मौसम, बादल छा गए हैं, वर्षा होने की कोई भी संभावना नहीं। लगभग अफ्टरनून सेशन का यह खेल होने जा रहे हैं आज के दिन का दूसरा। डोंबोली बनाम दीवा, जूनी डोंबोली बनाम दिए। लंबा स्टार्ट, मध्यम गति के तेज गेंदबाज, सामने वाली चोर की तरफ से ओवर की दूसरी गेंद करने के लिए तैयार। सामने बल्लेबाज बीपीएस करने के लिए तैयार। ओहो, किनारा है या नहीं, शायद यहां पर जोरदार अपील और आखिरकार अंपायर जी का डिसीजन। ओ यूटी, चलते रहो जनाब। विशाल विकेट, विशाल का विकेट मिल गया, इनका स्थान संभालने के लिए नए बल्लेबाज उतरते हुए मैदान के अंदर तुषार। तो साथ यहां पर दूसरा विकेट भी गिर गया है। सफाई के साथ बिल्कुल गेंद सामने खेला, सीधे बल्ले के साथ सामने खेला और सामने खेलने की वजह से एक रन तो बहुत जल्दी चुराने में अक्सर कामयाबी मिलती। जानते हैं ये भी बल्लेबाज की अभी अभी एक विकेट खोने की वजह से ज्यादा कोई जल्दबाजी ना करी। पहला ओवर महंगा साबित हुआ था, पहले एक सफल हाथ लगी थी पहले ओवर में, 15 रन भी कर सके थे। इस एक रन की मदद के साथ स्ट्राइक बदल गई, अब स्ट्राइक पर पहुंच गए हैं अमित। क्या शॉट है भाई, वाह, देखने लायक शॉट। इंतजार किया नहीं दिया शरीर के पास और बिल्कुल साथ यहां पर सामने फुटवर्क के साथ कमाल का डिफेक्शन करके क्षेत्र पर शॉट किया था कवर के ऊपर से। ऐसे शॉट खेलना काफी कुछ पसंद के प्लेयर्स होते हैं और काफी मेहनत करनी पड़ती है भाई। और इन रनों के साथ स्कोर मात्र बढ़ता हुआ 20 रन दो विकेट के नुकसान पर। ओवर में गेंदें बन गई है चार, अभी भी दो गेंदों का खेल शेष। तमाम सारे खेल प्रेमी खचाखच भरे हुए मैदान, काफी तादाद के साथ आ गए हैं यहां पर लोग इस खेल का लुक उठाने के लिए, मजा लेने के लिए। चार गेंदे ओवर की पांचवी गेंद करने के लिए तैयार। जाने दिया, जानते हैं कि व्हाइट लाइन के बाहर है व्हाइट का इशारा, जहां आखिरकार अंपायर की बाजू खुल गई व्हाइट का इशारा। एक रन के मदद के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जाकर बढ़ता हुआ 21, लॉस ऑफ टू विकेट डोंबोली। तुषार है सामने,
यह उच्च दर्जा का क्रिकेट, इसलिए तो कहता हूं कि कोटि कोटि जनता का प्यारा। ओहो, अच्छी गेंद थी भाई, ये लेन बेहतर, बढ़कर सीधी रही गेंद, बिल्कुल अपने आप के लिए पोजीशन बढ़ाकर स्क्वायर ऑफ द विकेट के साथ ये बड़ा शॉट खेलने की तन्मना के साथ। हल्की गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, डॉट डिलीवरी, बचा हुआ कार्य मात्र विकेट के बने शानदार तरीके के साथ किया और फिर से अपने बॉलिंग मार्ग पर चले आते हुए गेंदबाज ओवर की आखिरी गेंद करने के लिए तैयार। गेंदबाज है गौरव, सामने तुषार, शानदार तरीके से बैट पर पंच करने के वजह से तेरा पीछा नहीं छोड़ूंगा सोनिया, कहां भाग रहे तू मस्त कलंदर, वाह, एक और क्लासिक शॉट और क्लासिक शॉट के साथ आईएल के साथ साथ यहां पर शॉट खेला, जहां शक्ति का इस्तेमाल ना हो सके वहां युक्ति का इस्तेमाल करते समय यह बाउंड्री तौर पर की और इन बाउंड्री के मदद के साथ 25 स्कोर तो विकेट के नुकसान पर जूनी डोंबिवली टीम का स्कोर। तुमच्या नावाने भरले क्रिकेट के सामने छान, पावर प्ले समाप्त होने की वजह से टीम का स्कोर है मात्र 25 रन, दो विकेट के नुकसान पर। नए गेंदबाज विवेक पहली फील्ड नजर आएंगे भाई, वे करेंगे पहली गेंद, पहले से ही तैयार थे रिवर्स शॉट खेलने के लिए, कोई चांस नहीं, एक और साथ यहां पर पहले गेंद पर स्वागत कर दिया है विवेक गेंदबाज का, बल्लेबाज है जिनका नाम अमित। और इन चौके के मदद के साथ स्कोर दाकर बढ़ता हुआ 29-29, दो विकेट के नुकसान पर 29 पहली गेंद पर चौका और पहली गेंद पर चौका जाने की वजह से अब मात्र किस तरह से क्या लेंथ में कुछ अलग करेंगे लेंथ के साथ, लेकिन बल्लेबाज तो हावी होकर बल्लेबाजी करेंगे, जानते हैं लिमिटेड ओवर का खेल। एक और साथ यहां पर किसी बॉम्सर के साथ बल्लेबाज को किया है पीट, तेज रफ्तार के साथ नहीं थी स्लोवर बॉम्सर और स्लोवर बॉम्सर के लिए तैयार हो गए थे फिर से रिवर्स शॉट खेलने के लिए। शॉट बैट पॉइंट गली स्लीप, एक खिलाड़ी को मात्र लॉन्ग लेग के एरिया पर तैनात किया है, मिड विकेट तैयार है, लॉन्ग ऑन तैयार है, लॉन्ग ऑफ तैयार है, डिफेंस का क्षेत्र पर खिलाड़ी को तैनात किया है और कुछ अलग अलग तरीके के साथ। चल भाई, जब रनों की आवश्यकता है तो साथ यहां पर बिल्कुल अपने हुनर के साथ तो चल है बल्लेबाजी। एक और चौका इन बल्लेबाज की तरफ से जिनका नाम है अमित की तरफ से दूसरा चौका, कमाल की करे बल्लेबाजी, ज्यादा शक्ति का इस्तेमाल ही नहीं करें, युक्ति का इस्तेमाल करते समय अपने टीम को मजबूत स्थिति में लेकर जाने की इनकी तन्मना। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद स्लोवर बॉम्सर, बीट किया बल्लेबाज को, तीसरी गेंद पर चौका, क्या प्लान, अलग तरीके के साथ फिर से अच्छा शॉट खेला, लेकिन अब मात्र खिलाड़ी सामने वाली छोर की तरफ से आएंगे जरूर फाइनल के क्षेत्र पर, फिलहाल मौका था दूसरे रन पलटने का और यह भी आसानी के साथ दूसरा रन भी पूरा करने में कामयाबी मिलती है दोनों भी बल्लेबाज के लिए। तो सूझबूझ भरी बल्लेबाजी मैं तो मानूंगा, जब कहीं पहले तीन गेंदों पर दो बाउंड्री लग गई उसके बाद सिंगल डबल पर
खेलेंगे तो भी बढ़िया रहेगा, एक अच्छा ओवर घटने वाला है अपने टीम के लिए। लेकिन लिमिटेड ओवर के खेल में हर कोई बंदा, हर कोई बल्लेबाज सोचता है कि मेरे बल्लेबाज मेरे बल्ले की तरफ से जितने ज्यादा रन बनेंगे उतना बढ़िया रहेगा अपने टीम के लिए। फिर से हमें तैयार, कदमों का सहारा लेकर आगे निकल गए। हवा में गेंद सोम निकले इस सजा पर, छूटा क्या टूटा दिल, और टूटा दिल बनने की वजह से सजा पर गेंदबाज का हौसला भी गिर जाएगा भाई। हवा में गेंद थी बिल्कुल शायद सामने वाली जोर की तरफ से दौड़ भी लगाई थी, आखिरकार छूटा हुआ कैच, जीवन दान मिल गया वाला ओवर की। अब आता तीसरे ओवर की अंतिम गेंद, स्कोर 37, तीसरे ओवर की अंतिम गेंद। जिन बल्लेबाज को जीवन दान मिल गया है इनका फायदा उठा पाएंगे या नहीं, बढ़िया टच में बढ़िया रंग में। अपील किए है भाई और अपील के साथ बिल्कुल आउट, एक और कुछ अलग क्लासिक शॉट खेलने के, रिवर्स शॉट खेलने की नहीं तो बिल्कुल ना फाइन शॉट खेलने के दरकार में। बाहरी किनारा लगा, कोई गलती नहीं विकेट के पर नहीं, और चलते रहो जनाब, एक और विकेट का नुकसान तो तीन ओवर का खेल समाप्त। 37 तीन विकेट के नुकसान पर जूनी डोंबिवली। रुपेरी वालू सोनेरी राटा,
तुषार के बल्ले की तरफ से मिड विकेट के एरिया में कितना लाजवाब शॉट निकला, हल्की फुलपा गेंद भी रही थी, उसका भरपूर फायदा उठाकर अपनी टीम के लिए चार रन भी प्राप्त किए अपने खुद का विश्वास बढ़ने के लिए। अभी भी दायरे के अंदर तीन खिलाड़ियों की तैनात क्या है ऑफ साइड के क्षेत्र बाहर, जहां हालांकि गेंद और बल्ले के बीच में सही संवर्ग के खिलाड़ी भी सामने और साझा पर मौका ईट का जवाब पत्थर के साथ, जब कहीं इसका पहले गेंद पर चौका निकल गया था मदर साध्या पर, बड़ा शॉट खेलने के चक्कर में शॉट डिसमिसल के रूप में नियंत्रण में नहीं था शॉट और साध्या पर विकेट का नुकसान। हालांकि तुषार भी लौट गए हैं अपनी टीम के लिए नौ रन का योगदान देकर, बढ़िया शॉट तो जरूर खेला था लेकिन आसमान से गिरे खजूर पेट के भाई, उल्टा फिर से नो चांस स्टैंडिंग बिलवाड़, व्हाट द ब्यूटीफुल शॉट और ब्यूटीफुल शॉट के साथ सिक्स रन, कमाल का शॉट। मयूर के बल्ले की तरफ से कितना बढ़िया शॉट, ऊंची भी गई, दूरी भी मिल गई और दूरी मिलने की वजह से साथ यहां पर सिक्स रन। करें गेंदबाजी बिल्कुल ना गौरव, चौका भी खा गए छक्का भी खा गए लेकिन विकेट भी ले लिए, तो ये बड़ी रणनीति। बिलकना एक और साथ यहां पर दरमियान करिया पर गेंद निकल गई है तेज अफ्तर के साथ, जैसे कि बंदूक के साथ गोली निकल गई, गॉप में गेंद प्रोडक्शन भी था लेकिन प्रोडक्शन के हिसाब से अगर देखा जाएंगे तो शानदार शॉट और शानदार शॉट के साथ ही साथ एक और चौका 52 50 रन पहले पूरे करने वाले, हालांकि 52 रन आज के दिन का सर्वाधिक स्कोर तो साथ यहां पर बनता हुआ। बढ़कर तेज रफ्तार के साथ नजाकत भरा हुआ ये शॉट खेला और नजाकत भरा हुआ शॉट खेलने की वजह से चार रन, फिर से साथ यहां पर बड़ा शॉट खेलने के चक्कर में किलर भी सामने और कोई गलती नहीं की। आखिरी गेंद विकेट भी ले लिए भाई, रन भी दे दिए इन्होंने बहुत ही दफ्तर के साथ, बिल्कुल ना अतिरिक्त तो उछाल के साथ हार्ड विकेट बन गई और हार्ड विकेट के अंदर बिल्कुल ना केवल पंच का खतरा होने की संभावना लेकिन सुरक्षित पहुंच भी गई। पढ़कर कितनी स्पीड हो गई थी गेंद, ओवर की समाप्ति चार ओवर का खेल समाप्त 54 पांच विकेटों के नुकसान पर जूनी डोमोलो टीम का स्कोर। हेलो हेलो धन्यवाद यजमान, विनंती करतो नवपाडा संघाचे संघनायक जर आला असाल किंवा कोणी प्रतिनिधी आला असाल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, तसेच उसारगड संघाचे संघनायक किंवा कोणी प्रतिनिधी आला असाल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। विशाल मात्रे आपला टी शर्ट घेऊन जायचा आहे, तर धावसंख्या धाव फलकाते आपण बघतो चार षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा झालेल्या आहेत, अंतिम षटक आहे, पाचव्या अंतिम षटकामध्ये आता पाहायचंय आपण म्हणतो झुंडुमुली संघ कशा प्रकारे फलंदाजी करतोय, ऐकूया शेवटच्या षटकासाठी राजेश यांना।
चार ओवर का खेल समाप्त, 54 रन 5 विकेट के नुकसान पर। राजबाब तो बल्लेबाजी के है, लेकिन उसके बाद अगर देखा जाएंगे तो जो रणनीति के हिसाब से गेंदबाजी भी शानदार रहेगी। ये तबड़तोड़ खेल में भाई तुम्हारा कमाल तुम जानो, हमारा कमाल हम जानेंगे। देखने वालों को सुनने वालों को लगना चाहिए एक धमाल कि आज के दिन से इस मैदान पर शानदार प्रतियोगिता तो चालू हो गई। तेजस करेंगे गेंदबाजी अंतिम ओवर, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए लेफ्ट हैंडर के बल्लेबाजी, तीन खिलाड़ी बिल्कुल दायरे के बाहर, मिड विकेट है। तेज रफ्तार के साथ अच्छी रही थी गेंद, लेकिन विकेट के पर बिल्कुल पूर्वानुमान नहीं लगा कर इस गेंद को रोका और 4 रन के साथ गेंद निकल गई। भाई के रुक में चाहे कैसे भी करके रनों की आवश्यकता है, बढ़िया गेंद थी, गेंद को अतिरिक्त तो उछाल ही नहीं था, सीधी तरफ से गेंद निकल गई 4 रन के लिए। जय मोसबा क्रिकेट क्लब माणेरे। बघा माणेरे गावातील कोणी मान्यवर किंवा वरिष्ठ व्यक्ती असतील तर त्यांनी व्यासपीठावरून स्थान बनवायचं आहे। अजोकांतर्फे आपला हार्दिक स्वागत, अजोकांकडून आपल्याला हार्दिक निमंत्रित केले जात आहे। बोलतो राजेश, या ओव्हर की दुसरी गेंद थी, कहीं पे निकाय कहीं पे निशाना, खिलाड़ी सामने लेकिन सर के ऊपर से गेंद निकल गई, पूर्व अनुमान नहीं लगाया था बिल्कुल इस बार फिर से प्लेयर्स ने, हालांकि हथेली में जरूर गेंद आने वाली थी लेकिन उसके बाद पहले तो आगे निकल गए थे, शरीर का संतुलन नहीं और शरीर का संतुलन न बनाने की वजह से एक और चौका बैक टू बैक सेकंड चौका, चौके की मदद के साथ स्कोर बढ़ता हुआ। दो गेंदों पर, हालांकि पहली गेंद तो शानदार रही थी, उसके बाद मात्रा लेफ्ट हैंडर के बल्लेबाजों ने शानदार शॉट खेला, टॉप एज लगाता बिल्कुल टॉप एज लगने के बाद, हालांकि खिलाड़ी बिल्कुल ना आराम के साथ जा रहे थे बल्लेबाज जयदीप, फील्डर ने गेंद को क्लिक करने के बाद भी इतना खास थ्रो नहीं किया, हालांकि जानते कि एक रन जाने दिए, इस एक रन के मदद के साथ स्कोर मात्र बढ़ता हुआ 63। पहले दो गेंदों पर दो चौके, एक तो बाइट के रूप में उसके बाद बल्ले की तरफ से सिंगल ले लिया अपने साथीदार को स्ट्राइक देने की वजह से आपत्रा, जिनका नाम चिन्मय, 2 रन बनाकर खेले हैं अपनी टीम के लिए। अगर मैच समरी के ऊपर नजर डालेंगे तो बिल्कुल आप 21 रन का योगदान देने वाले अमित, बढ़िया स्टार्ट भी दिलाया था अपनी टीम के लिए, बढ़िया स्टार्ट देने की वजह से जो प्लेटफॉर्म मिल गया है उस प्लेटफॉर्म को आगे लेकर जाने की तन्मना के साथ उन्होंने भी बल्लेबाज कार्य निभा रहे हैं। एक और तेज रफ्तार के साथ गेंद आने की वजह से शरीर पर हल्की लग गई थी, लेकिन फिर से एक रन मात्र जोड़ने में कामयाबी अपने खाते में इस एक रन की मदद के साथ 64-64। 4 गेंदें 2 गेंदों से तेजस की जय मसोबा क्रिकेट का क्लब माणेरे आयोजित स्वर्गीय लाल शांतराम भोईर 2018 प्रतियोगिता का पहला दिन और पहले दिन में शायद खूब सुंदरता के साथ गेंद को अटैकर खिलाई तारा मंडल के बाहर स्वस्थ नर के एक लहर की। आखिरी गेंद अंतिम ओवर की, क्या कमाल का शॉट रहा था, कमाल का स्ट्रोक। एक और बैट हिट के साथ साथ यहां पर गेंद हवा में झलकती हुई सामने खिलाड़ी भी बैकअप करने के लिए रिकवर करने के लिए तैयार है प्लेयर्स, जिनको ज्यादा तोड़ने के लिए थोड़ी सी परेशानी तो हल हो रही है भाई। भारत फिर से 2 रन जोड़ने में कामयाबी, तो पहले 5 ओवर का खेल समाप्त, 72-5 विकेट के नुकसान पर। लाजवाब बल्लेबाजी यह ओवर में मात्र महंगा ओवर साबित हो गया, 18 रन इस ओवर में खर्च किए, टोटल स्कोर है 72-73 चाहिए से जीत संपन्न करने के लिए। मतो बा क्रिकेट क्लब माणेरे सामने भरा
बालशेट तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान 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 तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान तुमच्या नावाने भरले तर यानंतर सामना असणार आपण एक अतिशय चांगला सामना प्रेक्षकांसमोर येणारे आपण तर उसारगड विपक्ष नवापाडा दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं उसारगड संघाचे संघनायक इथे आलेले आहेत नवापाडा संघाचे संघनायक कृष्णा भोईर आपण बघतो ज्यांना आम्ही विनंती करतोय मान्यवर आमचे कृष्णा भोईर संतोष चोळेकर आणि मुकेश जाधव सर्व मान्यवर आपण होतो मान्यवर गावचे त्यांना विनंती करतो यावेळी मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहता जय मसोबा क्रिकेट क्लब मानेरे आयोजित आमचे वायरमॅन विनोद जरा यायचा आयोजक संपर्क साधायचा आहे आपण ही स्पर्धा पाहता स्वर्गीय लाल शांताराम भोईर स्मृती चषक 2018 प्रथम पारिषिक 1,00,000 रुपये द्वितीय पारिषिक 50,000 रुपये चतुर्थ तृतीय पारिषिक 25,000 रुपये चतुर्थ पारिषिक 25,000 रुपये आपण तब्बल 2,00,000ची स्पर्धा पाहता ज्यांनी खेळपट्टी बनवली म्हणजे हरेश भोईर आणि लहू महात्रे आयोजक आपण म्हणतो कैलाश लक्ष्मण जोशी सरचिटणीस ठाणे जिल्हा ज्युटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली तर डी जे मास्टर मयूर तिसगाव तसेच डे एन बी सी चॅनल नंबर 189 आणि चॅनल नंबर 810 आपण ही स्पर्धा पाहू शकता एक अतिशय चांगलं आयोजन आपल्याला बघायला भेटेल 73 धावा आपण तर जिंकण्यासाठी अभ्यात यावेळेला दिवा संघाला तर सरासरी आपण म्हणजे 14.60 सरासरी ते धावा कुटाव्या लागणार आहेत क्षमता या संघाकडे पण माझ्या गोलंदाजी आता कशा प्रकारे करतोय जुनू डोंबिवली संघ कारण का दिवा संघाचा विचार केला खूप चांगला फरक आपण बघतो हा संघ आहे कारण या संघामध्ये सुमित भोईर सारखा एक अतिशय आक्रमक असा फलंदाज डावखुरा फलंदाज आणि 9 तारखेला आपण विकास चौथेला पाहू शकता एक अतिशय चांगला फलंदाज आहे आपण गुणवान खेळाडू आहे ते दोन पण या दोन खेळाडूंना आपली मात्र गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे गोलंदाजी मार्गवर पहिलं षटक घेऊन ते अमित पाडील मानेरा एडीकडून सायकेला फलंदाज यावेळेला आपण बघतो सुमित ऑन साईडला क्षेत्रक्षण फाईन लेग आपण बघतो शॉर्ट लेग क्षेत्रक्षण आपण पाहू शकता यावेळेला एक मिडऑनला क्षेत्रक्षण पाहू शकता पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो चेंडू मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात देत नाहीये तर मात्र एक चिकी सिंगल पूर्ण केली जाते जोपर्यंत अभि देतो चेंडूला फीड करतो आणि एकने आपला श्रीगणेश ओपन करतो सुमित आणि आपल्या संघाचा देखील धाव संघ एकवर नेऊन ठेवतो सायकेला फलंदाज विकास चौथे एक अतिशय चांगला फलंदाज आहे तो पायचा यावेळी कशाप्रकारे फलंदाजी करतोय कारण का दीपराज सारखा एक अतिशय चांगला फलंदाज नाही आहे मिडल ऑर्डरमध्ये काही कारणास्तव आपण ते स्पर्धेत खेळतो इंजर्डग्रस्त आहे त्यामुळे स्पर्धेत खेळत नाही आहे अमित गोलंदाजी मार्कवर P1 मधले षटक आदळतो वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय सायकेला फलंदाज आपण बघतो विकास चौथे दोन स्टँड पाहू शकता सुनील गावस्कर आणि आपण बघतो राजेश शिवाजी महाराज स्टँड हा चेंडू बॅकपर्यंत कट करतो चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण होतं इथं मध्ये गली रिजनमध्ये धाव मात्र काय मिळत नाहीये निर्धाव चेंडूची समाप्ती होते कारण 73 धावा पूर्ण करायची असेल तर 14.60 सरासरीने इथं मात्र सुरुवात करावी लागणार आहे पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे यानंतर सामना असणार आपण तर नवापाडा विपक्ष उसारगडमध्ये सामना होणार आहे अमित पुणे गोलंदाजी मार्ग राईट ऑफ ओरतिकडे मार्ग हा चेंडू अतिशय सुरेक फाटका मिड आपला मिड पण चांगलं क्षेत्ररक्षण होतं मात्र आपला मिस स्पीड होते 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात इथे मात्र दोन्ही धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकाते आपण पाहू शकता 3 धावा रनच्या क्षेत्ररक्षणाने खूप चांगला प्रयत्न केला होता आपण एका हातात झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि झेल मात्र इथं मात्र सुटतोय आणि जीवदान भेटतो विकास चौथेला
साइडला क्षेत्रशन आपण पाहू शकता. फाइन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझम शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग लेग क्षेत्रशन मिड विकेट लेग क्षेत्रशन मिड ऑन लेग क्षेत्रशन आपण पाहू शकता. पुन्हा एकदा अमित गोलंदाजी मार्कवर मानेरा येणेकडून चेंडू गतीमधी परिवर्तन बॅकफुट गेला स्क्वेअर कट करतोय. पॉवर प्लेचा अत्यंत चांगला वापर चेंडू सीमा पार विकास चौथेच्या बॅटमधून पहिला सुरेख फटका. मयूर अतिशय चांगलं संगीत ऐकवलंय. पुणे अमित गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर पर्यंत विकास चौथे यावेळी ऑन साईडला शपलवून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धार चेंडूची समाप्ती होते. खरं विकास चौथीला आपण बघतोय मिडॉनच्या क्षेत्रक्षेत्र सर्कलमध्ये जीवदान दिलंय. त्या जीवदानंतर आपण बघितलं चौकार मारतोय आणि धावसंख्या धाव फलका त्यामुळे वाटतं दिवस संघाची 7 धावा खरं 14.7 धावा कोटाच्या आहेत. अमित पुणे गोलंदाजी मार्कवर सुरेख गोलंदाजी करतोय. हा चेंडू अति सुरेख फटका चेंडू हवेत यावेळेला फलंदाज बाद विकास चौथे बॅक टू पवेल अमितला मिळणारी पहिली सफलता. मास्टर कारण का आपण म्हणतो 66 धावांची आता गरज येणार आहे. आपण म्हणतो 24 चेंडूमध्ये 16.6 आपण 56 सरासरी आता मात्र सरासरी वाढले इथे मात्र खरं 66 धावा करावे लागणार. फलंदाजी येतो आपण इथे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेश भगत क्षमता या खेळाडूमध्ये पण क्षमता मात्र सिद्ध करावी लागणार आहे. सुमितला मात्र आता एक मोठी इनिंग खेळावी लागणार इथं मात्र खरं सुमित एक फलंदाज असा आहे की कधीही आपण बघतो सामन्याला कलाटणी देऊ शकतो. त्या सुमित भोईरला आता खेळपट्टीवरती आपण बघितले तर धावा कराव्या लागणार आहे. आदेश भगतला धावा कराव्या लागणार आहे खरं सुरेख गोलंदाजी केली इथं मात्र अमित पाटीलने पहिल्या षटकामध्ये 7 धाव देऊन 1 गडी बाद केले. गोलंदाजी मार्कवर आपण होतं स्पिन आक्रमण करणला आपण पाहू शकता. पाच करणचं षटक कशा प्रकारे इथं फेकला जातो. स्ट्रायकेला फलंदाज आदेश भगत एक अतिशय चांगला फलंदाज आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या पर्यंत उपाध्यक्ष सुद्धा आहेत. फार मोठी जबाबदारी असणारे आदेशवरती आता मात्र कर का इथून धावा कराव्या लागणार. आज मात्र 3 क्रमांकावर आला आदेश भगत. गोलंदाजी मार्कवर करण वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. वसारा एंडकडून ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. फाईन लेगला क्षेत्रक्षण एक लॉंग लेडला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. एक स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण पाहू शकता. मिड विकेटला क्षेत्रक्षण पाहू शकता. यावेळेला मिड ऑनला क्षेत्रक्षण पाहू शकता. ऑफ साईडला थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्रक्षण डी पॉईंटचं क्षेत्रक्षण तडी सरकार मिड ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. यावेळेला करण पुणे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. 24 चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. कारण गोलंदाजी मार्कवर वसार एंडकडून सायकल फलंदाज आदेश भगत. चेंडू अतिशय सुरेख फटका मिड ऑफच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा अत्यंत चांगला वापर चेंडू सीमा पार आदेशच्या बॅटमधून खडखडीत चौकार येतो. आमचे गुणलेखक विकी आणि प्रद भोईर तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण येतोय तर राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न करतोय. शॉर्ट सिलेक्शन लवकर करतोय. यावेळेला आदेश भगत आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. इथं मात्र चांगलं कमबॅक बघायला भेटतो कारण पहिला चेंडू सीमा पार गेला होता. धावसंख्या धाव फलका त्यामुळं एक चेंडू अतिशय सुरेख फटका चेंडू लॉग ऑन लॉगच्या मधून साइड स्क्रीनच्या वरतून जाऊन विसावतोय. 7 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू
थैंक यू मयूर इथे मात्र दरवाजा उघडावा लागणार नाहीये तर आदेशला बॅटचा फेस खोलावा लागणार आहे धावा करावा लागणार आहेत या आदेश भगतला आणि सुमितला खरं 73 धावांचं लक्ष पार करावे तर प्रत्येक षटकामध्ये आपण इथं 1 ते 2 षटकार आलेच पाहिजे आहेत कोणी तर करण गोलंदाजी मार्गवर सायकलपर्यंत आदेश भगत हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू हुक केला होता यावेळेला व्यवस्थित चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये आणि इथं मात्र बिग विकेट आदेश भगत बॅक टू पवेलियन धावांची गरज 18.66 च्या सरासरी आता मात्र धावा कोटाव्या लागणार आहेत कारण का आदेश बघितला जो चेंडू पडला होता तो म्हणजे शॉर्टपिच चेंडू होता पण फायदा उचलला नाहीये आणि तर मात्र फलंदाज आदेश भगत बाजतोय आपण बघितलं तर यानंतर सामना खूप चांगला बघायला मिळणार आहे जगनेश क्रिकेट संघ नवापाडा कालच्या दिवसातील आपण म्हणतो उपविजेता संघ काल 2 खेळाडूंना आपण म्हणतो ॲक्टिवा बाईक मिळाल्या आहेत आपण म्हणले तर रुपेश म्हात्रे आणि बाळा बोराडे प्रथमतः त्यांचं अभिनंदन बघा नवापाडा संघाचे खेळाडू किंवा कोणी प्रतिनिधी आला असेल तर आयोजकाशी संपर्क साधायचा आहे येणारे 18 चेंडू 56 धावांची गरज आहे तर मात्र स्ट्रायकरला फलंदाज सुमित गोलंदाजी मार्गवर आपण बघतो यावेळेला ज्ञानेश्वर मनेरा येणेकडून हा चेंडू लॉब करतो चेंडूला चेंडू यावेळेला फलंदाज बाजतो लॉंगनला कोणती चूक करत नाहीये बिग विकेट सुमित भोईर बॅक टू पवेलियन ज्ञानेश्वरला मिळणारी पहिली सफलता मास्टर मयूर थोडंसं लक्ष द्यायचं आम्ही तुम्हाला थँक्यू म्हटलं की तुम्ही थांबायचं येणारे 17 चेंडू आणि 56 धावांची गरज 18.66 सरासरी धावा कोटाव्या लागणार आहेत ज्ञानेश्वरला आपण इथं मात्र विकेट मिळतो इथं मात्र आणि बिग विकेट आपण होतो सुमित ज्याच्याकडे खूप मोठ्या आशा होतो तो सुमित मात्र अपयशी ठरतोय चला नवापाडा संघाचे कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी जर आला असाल तर आयोजकांचा संपर्क साधायचा आपण काल आपण तर कौदे सोनारपाडा संघाने रतनबुवा स्मृतीचक उचलला खूप चांगली गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये आपण तर श्रीधर म्हात्रे सायकल प्रांतात भूषण ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्गवर मानेरा एंडकडून राईट अप राऊंड द गड्डा मारा करतोय वैयक्तिक पहिलं व संघ 30 षटक घडतोय हा चेंडू पुन्हा लॉफ केला चेंडूला चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे पैसा झेल होतोय आणि ते मात्र झेल सुटतोय आणि चेंडू सीमा पार जातो यावेळेला चौकाराने भूषण आपलं खातं उघडतोय धावसंख्या धाव फलकार ते आपण पाहतो यावेळेला 21 धावा डीजे मास्टर पुण्याचा विनंती करतो नवापाडा संघाचे कोणी प्रतिनिधी किंवा खेळाडू आले असतील तर अजकाशी संपर्क साधायचं लगेच यायचंय कारण सामन्याला थोडस उशीर होत आहे आज उद्घाटन असल्यामुळे थोडस सामन्याला उशीर होत आहेत पुण्याचा ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्गवर राईट अप ओर तिकडे मार्ग होतो हा चेंडू शप्पल होऊन ऑन साईड ला खेळण्याचा प्रयत्न करतोय चेंडू मात्र लक्षम सोडून जातो पंच मात्र वाईटची खूण करत आहेत अवांतर धावेने एक धाव भेटतो मात्र धावसंख्या धाव फलकाते आपण 22 पाहू शकता चेतन सुद्धा येत आहेत कारण कालचा चॅम्पियन्स उपविजेता संघ आहे 2 ॲक्टिवा सुद्धा मिळाले आहेत बाळा बोराडे आणि रुपेश म्हात्रेला हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू यावेळेला निघून जातोय बॅटच्या संपर्कात येत नाही निर्धाव चेंडूची समाप्ती संख्या धाव फलकाते आपण असं स्थिर आहे 22 धावा आहेत कारण 73 धावांचं लक्ष आपण म्हणले तर अजूनही आपण 51 धावांची गरज आहे हा चेंडू यावेळेला
स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेत होता यावेला, पण चांगलं क्षेत्ररक्षण पॉईंट बॅकवर्ड पॉईंटला येतो, मात्र एक धाव मिळते, एकने धाव संख्या वाढते, तर धाव संख्या धावपळ कधी 23 धाव आपण पाहतोय, कारण का एका दुःखाने मात्र इथून टार्गेट पूर्ण करता येणार नाही, त्यासाठी फलंदाजी खूप करावी लागणार, चांगली फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागणार आहे, पण गोलंदाजीचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी केली जाते, तर झुंडोमोली संघ अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली, ज्ञानेश्वर हा चेंडू ऑन साईडला पुल करतो, चेंडूला चेंडू तर बॅकवर्ड स्कोर लेग रिजनमध्ये, जोपर्यंत चेंडू फीड मिसफीड होते इथे मात्र दुसरी धाव पूर्ण करतो का पाहिजे, आणि दोन धावा इथं मात्र पूर्ण केल्या जात आहेत, दोनने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल काय आपण पाहू शकता, वेळेला 25 धावा आपण पाहू शकता, अजून एक चेंडू बाकी आहे षटकातील, सुरेख गोलंदाजी करतो इथं मात्र ज्ञानेश्वर, स्ट्रायकला फलंदाज शिवराज, हा चेंडू या वेळेला आपण म्हणतोय स्टंपच्या बाहेर जाणार, चेंडू पंच वाईडची खून करतायत, अव्वंत धावेने भर, धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या धाव फलकाती 26 धावा आपण पाहू शकतो, 73 धावांचं लक्ष कुठेतरी आपण दबाव महसूस केला आहे, कारण 14.7 सरासरी धावा कोटाच्या होत्या इथे मात्र ज्ञानेश्वर, हा चेंडू बॅकवर्ड गेला, स्क्वेअर कट केले, चेंडू बघितला तर कव्हर रिझर्वमध्ये जातो, जोपर्यंत चेंडू फीड होईल इथं मात्र एक धाव पूर्ण केले जाते, एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकाते आपण पाहू शकता, वेळेला 27 धावा 3 षटकाच्या समात, ड्रिंक्स ऍक्टिवा देखील आमची मैदानात जाते, तत्पूर्वी आपण एक चांगलं गाणं ऐकूया डीजे मास्टर कडून, डीजे मास्टर, कारण का शिर्डीचा साईबाबा आपण बघतो, अनंत कोटी आपण बघितले त्यांचे भक्त आहेत, जन्म देणारी आई, राखी बांधणारी ताई आणि मार्ग दाखवणारा आमचा साई, साईबाबाची आपण बघतो अनंत भक्त आहेत, आपण बघतोय साईबाबाची भरपूर पालखी सुद्धा निघत आहेत, आपण स्टँड पाहू शकता, सुनील गावस्कर स्टँड, राजेश शिवाजी महाराज स्टँड आपण पाहू शकता, सचिन तेंडुलकर स्टँड पाहू शकता, एक खेळाडू कक्ष सुद्धा आपण बघितलं, येणारे 12 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे, 23 सरासरी आता मात्र धावा कोटाव्या लागणार आहेत, तर करण येतोय गोलंदाजी मार्कर, ज्या करणने आपण तर 30 षटक फेकलं होतं, धावा दिल्या होत्या, तब्बल आपण इथं 10 धावा दिल्या होत्या, एक गडी सुद्धा बाद केला होता, तो करण येतोय गोलंदाजी मार्कवर इथं मात्र, स्थिरक्षक तुषार पाटील क्षेत्रक्षमध्ये बदल करतो, यावेळेला फाईन लेगला क्षेत्रक्षण आपण बघतोय, लॉंगलेट रिजनमध्ये क्षेत्रक्षण पाठवतो, शॉर्ट मिडविकेटला आपण एक क्षेत्रक्षण पाहू शकता, क्षेत्रक्षण आपण थोडं लॉंग ऑन लाईव्ह विकेटला क्षेत्रक्षण पाहू शकता, वेळेला तुषार पाटील थोडंसं क्षेत्रक्षणमध्ये अजूनही बदल करतोय, कारण गोलंदाजी मार्कवर राऊन तिकडे मार्ग होतो, स्ट्रायकला फलंदाज शिवराज, हा चेंडू खोलवर टप्प्यात, हा चेंडू चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये, सुरेख गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं स्थिरक्षण दाखवतो तुषार पाटील, जर तुषार पाटीलचा विचार केला तर एक अतिशय चांगला फलंदाज, तेवढाच चांगला गोलंदाज, तेवढाच चांगला क्षेत्रक्षक सुद्धा आहे, पूर्णपणे आपण संघाला सपोर्ट कर चेरप करायचं काम करतोय, पुढे गोलंदाजी मार्कवर कारण स्ट्रायकला फलंदाज शिवराज, 11 चेंडू 46 धावची गरज, हा चेंडू अतिशय सुरेख फटका कार्पेटच्या मध्ये तो चेंडू जातोय, यावेळी लॉंग ऑफला एक धाव मिळते, एकच धाव समाधान मानावं लागतोय, चांगलं क्षेत्रक्षण होतोय, एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकारते आपण पाहू शकता, यावेळेला 28 धावा, कारण का सिंगल डबल इथून मात्र टार्गेट पूर्ण होणार नाही, इथून मात्र लक्ष्यापर्यंत पोहोचता येणार नाही, फक्त जय आणि पराजयमधलं अंतर कमी केलं जाणार आहे, एक आणि दुःख धावाईने पुढे गोलंदाजी मार्कवर कारण सुरेख गोलंदाजी करतोय, राऊन तिकडे मार्क होतो, स्ट्रायकला फलंदाज भूषण,
हा चेंडू पुन्हा एकदा चेंजा पेस गतीमध्ये परिवर्तन मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता पण चेंडू खूप उशिराने येतो थांबून येतो चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती दे सुरेख गोलंदाजी बघायला मिळते इथं मात्र आत्तापर्यंत 3 चेंडू फेकले आहेत 1 धाव दिले सुरेख गोलंदाजी बघायला मिळते आपण इथं जुनी डबल संघाकडून कौतुक करावं तेवढे कमी या गोलंदाजाचं खूप चांगली गोलंदाजी स्पिन आक्रमण आपल्याला बघायला मिळत आहे पुढे करण गोलंदाजी मार्क सायकल पंधरा भूषण हा चेंडू कुठल्याच पण टेकावट 120 होता इथे मात्र फलंदाज बाधतोय दावजीच्या स्वरूपात संवाद झालं नव्हतं यावेळेला आणि संवाद मधला स काढला फलंदाज मात्र इथे शिवराज बाद झाला अजून एक विकेटचं पतन आता मात्र आपण पूर्णपणे सामना झुकत चाललाय तो म्हणजे आपण झुंडबळी संघाच्या बाजूने येणारे 8 चेंडू 45 धावांची गरज आहे कोणी गोलंदाजी मार्क वारा आपण तो करण तो मनोज हा चेंडू लॉफ केलाय चेंडूला याला मिडॉन मिडॉनच्या मध्ये चेंडू जातोय कारण क्षेत्रक्षण आपण दूरवर आहेत जेव्हा ते चेंडू फीड होईल ते मात्र ज्ञानेश्वरी तो चेंडूला फीड करतो 1 धाव मिळते 1 धाव संख्या वाढते तसंच धाव फलका ते आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा आपण पाहू शकता कोणी करण गोलंदाजी मार्क सायकल पद्धत भूषणला आपण पाहू शकता यावेळेला हा चेंडू पुन्हा एकदा गुडलास पुन्हा टेका पोहतो चेंडू पण ऑप्शनच्या बाहेर जातो चेंडू पडल्यानंतर वाईटची खून करतात अवंतर धावेमध्ये भर धावसंख्या धावफल करते आपण 30 धावा पाहू शकता यावेळेला अजूनही आपण 43 धावांची गरज आहे कारण पुढे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघात चौथं षटक करतो स्ट्रायकर फलंदाज भूषण चौथे हा चेंडू यावेळेला हवे ते मिस टाइम शॉट आहे तुषार पाटील झेल खाली आहे आणि झेल सुटणार नाही आणि आणखी एक विकेट जपातान करणला मिळणारी आपण दुसरी सफलता या षटकामध्ये षटक संपलं 4 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या फक्त आणि फक्त 30 धावा येणारे 6 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे डीजे थँक्यू मास्टर चला नवापाडा संघाचे संघनायक रुपेश मात्र या लवकर प्रथमतः रुपेश तुमचं अभिनंदन बाळा तुमचं सुद्धा अभिनंदन खूप चांगली गोलंदाजी केली आहे कारण की काल बघितलं तर या संघाचं स्वागत झालं असेल कारण की जी कामगिरी केली आहे बाळा बोराडे पिंट्या जोशी आपण बघितले तर रुपेश मात्र उल्लेखनीय कामगिरी केली आणि पिंट्या जोशीचा देखील सत्कार केलं जाणार आहे इथं मात्र आमचे स्पर्धेचे आयोजक आपण कैलास जोशी साहेबांच्या शुभ असते चला लवकर यायचं रुपेश बघा रतनबुवा ट्रॉफीमध्ये उपविजेता संघ ठरलाय पण खूप चांगली कामगिरी केली मी तर म्हणजे पिंट्या जोशी रुपेश आपण म्हणतो बाळा बोराडे सिनियर खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली स्पर्धेतील सर्वात हायएस्ट विकेट टेकर आपण जर बघितलं तर बाळा बोराडे यांना होंडा ॲक्टिवा मिळाली तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून रुपेश मात्रेला आपण बघितलं होंडा ॲक्टिवा 4G मिळाली अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला गोलंदाज आपण बघतोय चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईटची खूण करतोय कारण का अभून बदल अजूनही 42 धावांची गरज आहे 6 चेंडूमध्ये इथून मात्र सामना जिंकणं फार अवघड आहे काहीतरी चमत्कार झाला तर दिवा संघ सामना जिंकू शकतोय निलेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं 5 षटक घडतोय म्हणजे येणेकडून अजून एक डावखुरा गोलंदाज बघायला भेटतोय चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता अनिकेतने पण चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडूची समाप्ती होते चला रुपेश मात्र जरा लवकर येतो रुपेश रुपेश आपण योगेश किरला पाहू शकता बा बोराडेला पाहू शकता बा बोराडे अभिनंदन तुमचं सुरेश दादा तुमचं सुद्धा अभिनंदन खूप चांगला सपोर्ट होता नावापाडाचा चेंडू पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय पण जोपर्यंत चेंडू फाईन लेग रिजनमध्ये शॉट फाईन लेग रिजनमध्ये फीड होईल तोपर्यंत 1 धाव इथं मात्र मिळते कारण का इथून मात्र सामना आता जिंकता येणार नाही औपचारिकता पूर्ण केली जाते कारण का जय आणि पराजयामधलं अंतर कमी केलं जातं धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 32 धावा तसेच पिंटू पाटील सापाडे यांना विनंती करतो या मंचावर आपल्या सरचे स्वागत असणारे पिंट्या जोशी आपण यायच्या मंचावर आपलं देखील आयोजकांकडून सत्कार केला जाणार पिंट्या जोशी
तसेच बाबोराडे आपण यायचं आपला देखील आयोजकांकडून सत्कार केला जाणार आहे. बघा ग्रामीणच्या खेळाडूंची किती चांगली कामगिरी केली गेली. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही. सुर्रे गोलंदाजी बघायला मिळते लवकर गोलंदाज निलेशकडून राऊंड देखील मारा करतोय पिंटा जोशी. या खरं का एक अतिशय चांगला फलंदाज आमच्या ग्रामीणचा आण बाण शहाणे पिंट्या जोशी. खरं का पिंट्या जोशी बाद झाला आणि काल सामन्याला कलटणे मिळाले. अडलक पिंट्या पण आम्हाला आनंद की तुमच्या गावात दोन 4G आपण ॲक्टिवा गेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज. हा चेंडू ऑन साईडला चेंडू जातोय फाईल रिझनमध्ये चेंडू षटकार मिळतो या वेळेला. जय आणि पराजयमधलं अंतर कमी केलं जातंय. धावसंख्या धाव फलकाती आपण पाहू शकता या वेळेला 38 धावा. चेंडू बाकी तब्बल आपण बघितलं या षटकातील दोन चेंडू बाकी आहेत. पिंट्या जोशी यायचंय बाळा बोराडे आपण यायचंय आपला देखील आयोजकांकडून सत्कार केला जाणार आहे. बाळा बोराडेने जबरदस्त कामगिरी केली तब्बल 14 गडी बाद केले होते आपण बघतो त्या स्पर्धेत आणि ॲक्टिवा 4G मिळाले. रुपेश म्हात्रे तुमचं सुद्धा अभिनंदन. रुपेश एक अतिशय चांगला क्रिकेटर पर्पल कॅप बाळाच्या डोक्यावर होती. अभिनंदन पिंट्या बाळा तुमचं सुद्धा अभिनंदन. हा चेंडू ऑन साईडला चेंडू जातो आपण पाहिलं रिझनमध्ये. कारण की बाळासाठी आपण बघितलं मी विनंती करतो आमच्या जेव्हा हा खेळाडू व्यासपीठावर येतो टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करायचं आहे. कारण पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. हायएस्ट टेकिंग विकेट प्राप्त केलं त्या स्वर्गीय रतन बॉस प्रतिष्ठेमध्ये. बाळाचं देखील स्वप्न पूर्ण झालं असेल कारण बाळाने विचार केला नसेल की मी सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरेल स्वर्गीय रतन बॉस प्रतिष्ठेमध्ये. बाळा त्याबद्दल अभिनंदन तुमचं. प्रथमता बाळा या बाळा वास मंचावर फलंदाज बाजतोय इथे मात्र आणि सामना इथे मात्र जिंकतोय झिंडोबली संघ. हॅलो 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 थँक्यू डीजे सर. आपण नाण्यापैकी करूया. आदेश भगत आपण यायचा आपल्या नक्की शुभ सन्मान केला जाईल. आदेश भगत आपल्याला यायचं व्यासपर्यंत नक्कीच आपला सन्मान केला जाईल. ग्रामीण विचारायचं गेलं तर डोंबले ग्रामीणचे क्रिकेट उपाध्यक्ष आहेत ते यायचं आपण व्यासपर्यंत. रुपेश आपण यायचं आपल्या नक्की सन्मान असेल केलं जाईल. आपण नाण्यापैकी करूया. नाण्यापैकीचा कौल मात्र केला तर आमच्या व्यासपीठावरती बारको जोशी यांच्या शुभ असते. आपण नाण्यापैकीचा कौल आमच्या व्यासपीठावरती करूया.